वेलकम टू एमपीएससी लक्ष्य यूट्यूब चैनल। आज का आपला सातवा भाग है पर्यावरणाचा। डिटेल मध्ये शिकत आलो पर्यावरणाचा सुरुवातीच्या भागापासून। तेजस्विनी जाधव मैम, महेंद्र सर, डॉक्टर शुभम सर, त्याचबरोबर देवेंद्र उवानाथे सर, ओके थैंक्स फॉर बिकमिंग अ मेंबर। आता येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। सर्वेश सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। तेजस्विनी मॅम, स्वागत आहे सगळ्यांचं लेक्चर मध्ये। आजच्या कोमल मॅम, ओके आवाज ओके आहे। आजचा सातवा भाग आहे, खूप लोकांनी मिस केलं लेक्चर। आतापर्यंत सहा लेक्चर झाले पर्यावरणावरती, डिटेल मध्ये शिकवलं, एक एक तासाचे लेक्चर झाले, बेस क्लिअर केला विद्यार्थ्यांचा मेन मध्ये, या मेंबरशिप मध्ये ज्यांनी मेंबरशिप घेतली होती, आणि कारण कळलं नाही की बाकी लोकांनी का घेतली नाही। तर सुरू करूया आजच्या लेक्चरला, ठीक आहे। तर सगळे लोक आता लवकरच आपल्याला जॉईन होतील। तर वेलकम टू एमपीएससी लक्ष्य यूट्यूब चॅनल। आणि कालच्या क्लासची पीडीएफ तुम्हाला याच क्लासच्या किंवा तुम्ही मागच्या क्लासच्या याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल। पीडीएफ फॉर्मॅटमध्ये, पीडीएफ फॉर्मॅटचं स्ट्रक्चर बघू शकता, फुल एच डी आहे, ओके, आणि खूप डायग्रामॅटिक त्यामध्ये दिलेलं आहे। तसंच आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकता अप टू 100 रुपीज टू 8000 रुपीज पर्यंत सुपर चॅट्स करून, ओके। आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तसंच सोबत जी बेल आयकन आहे त्याला सुद्धा प्रेस करायला विसरू नका। आणि आज आपल्याला सगळे नवीन मेंबर्स, म्हणजेच आपले रेग्युलर मेंबर सुद्धा जॉईन होतील, म्हणजे हे फ्री फॉर ऑल लेक्चर आहे, ठीक आहे। तर ओके, जयश्री मॅम वेलकम, ठीक आहे। तर मेंबर्स व्हायला पाहिजे, जास्त इंटरेस्ट येतो, राईट। आणि मेंबर झाल्यानंतर काय काय फायदे असतात ते सगळे तुम्हाला मी सांगणारच आहे लेक्चरच्या मधात। आणि सगळेजण आता जॉईन होतील लवकरच। आणि पहिला प्रश्न मी तुमच्या समोर टाकतोय सगळ्यांना, मेंबर्सला आणि नवीन आपले जे काही जुने विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा। तर भारतातील पहिलं संवर्धन राखीव क्षेत्र, कन्झर्वेशन रिझर्व जे आहे ते कुठं प्रस्थापित करण्यात आलं? मदुराई, वेदाथंगल, तिरुनेलवेली की वेन्नाळकोल? हे प्रश्न आहेत, आम्ही याला डिटेल मध्ये शिकलेले आहे मेंबर्सच्या लेक्चर मध्ये बेसिक पासून, ओके। त्यामध्ये हिस्ट्री, ज्योग्राफी आणि बाकी सगळे विषय या 180 प्लॅन मध्ये तुम्हाला बघायला मिळतील। आणि त्यासाठी तुम्हाला फक्त 600 रुपयाची जी काही मेंबरशिप आहे ती घ्यायची आहे। कशी घ्यायची ते सगळं सांगणार आहे, ठीक आहे। तुमचे डाउट्स तुम्ही विचारू शकता। गुड इव्हनिंग प्रतीक सर, स्वागत आहे तुमचं। या प्रश्नाचं उत्तर आलंय एक, मदुराई। बघूया उत्तर बरोबर येते की चुकते। तुमचे काही इकॉनॉमिक प्रॉब्लेम असतील ते सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर सांगू शकता, त्याचबरोबर ईमेल करू शकता, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, तुम्ही मेंबरशिप जॉईन करा, ओके। तर बघा, ऑप्शन नंबर पहिल्याचं डी असं उत्तर आलेलं आहे। तर ऑप्शन नंबर 3 अगदी बरोबर उत्तर आहे शुभम सर। तर बघा, तिरुनेलवेली, ओके, भारतातील पहिलं संवर्धन राखीव क्षेत्र, ओके, कन्झर्वेशन रिझर्व कुठं प्रस्थापित करण्यात आलं? तर तिरुनेलवेली या ठिकाणी। आणि या ठिकाणचं तुम्हाला आता वैशिष्ट्य कळलंच फोटोमधून। तर हे तिरुपद्दै माराथूर, ओके, तिरुपद्दै माराथूर कन्झर्वेशन रिझर्व आहे तिरुनेलवेली डिस्ट्रिक्टमध्ये, तामिळनाडूमध्ये। आणि हे 2005 हे कन्झर्वेशन रिझर्व म्हणून डिक्लेअर करण्यात आलं। आणि हे पहिलं रिझर्व आहे कन्झर्वेशन रिझर्व इंडियामधलं। त्यानंतर 2012 राजस्थान गव्हर्नमेंटले डिक्लेअर केलं जावाई बांध फॉरेस्ट हा कन्झर्वेशन रिझर्व म्हणून डिक्लेअर केला 2012, ओके। सर, व्हॉट्सअपवर कोणता ग्रुप आहे का? सो व्हॉट्सअपवर ग्रुप नाही आहे, कारण त्या ठिकाणी जे आहे ते प्रायव्हसी मेंटेन होत नाही, त्यामुळे आपण ग्रुप तयार केलेला नाही। तर पीडीएफ लिंक्स तुम्हाला लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्येच मिळून जातील, ठीक आहे, ओके ओके। तर लेक्चर्स रोजच होतात, ओके ओके। आजचं तुम्हाला फ्री आहे, आजचं लेक्चर यासाठी फ्री आहे, तुम्हाला कळावं की कसे लेक्चर्स मेंबरशिप मध्ये घेतले जातात यासाठी, आणि तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो या पूर्ण प्लॅन मध्ये। हा प्लॅन खूप स्वस्त आहे, बाकी क्लासेस मध्ये तुम्ही बघू शकता किती किती फी आहे। आणि एवढा सोपा सरळ प्लॅन असून तुम्ही जर अजून जॉईन झाले नसेल तर ठीक आहे आता। तर ऑप्शन नंबर प्रश्न दुसरा आहे, तुम्हाला मी सांगतो कसं जॉईन व्हायचं, ओके ओके ठीक आहे। तर भारतातील पहिलं बायोस्फियर रिझर्व कुठं स्थापन करण्यात आलं? कांचनगंगा, सुंदरबन, नंदा देवी की निलगिरी? ओके, या प्रश्नाचं उत्तर करा आणि लगेच लेक्चरला सुरुवात करू, ठीक आहे।
भारतातलं पहिलं बायोस्फियर रिझर्व BR कुठे आहे? कांचनगंगा, सुंदरबन, नंदा देवी की नीलगिरी? ऑप्शन नंबर डी अगदी बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, तर नीलगिरी जे आहे भारतातलं पहिलं बायोस्फियर रिझर्व आहे. 1/8/1986 मध्ये हे डिक्लेअर करण्यात आलं. याचा 5,520 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे नीलगिरी फॉरेस्टचा. आणि यामध्ये सगळे जे आहे यामध्ये नंदा देवी सुद्धा येतं. हे 88 मध्ये झालं, नोकरेक 88 मध्येच झालं, मानस जे आहे ते 89 मध्ये झालं, सुंदरबन हे जे बायोस्फियर रिझर्व झालं हे 29/3/1989 मध्ये झालं. त्यानंतर गल्फ ऑफ मन्नार, ग्रेट निकोबार, सिमलीपाल, डिब्रू सखोवाला, दिहांग, पचमढी, हे कांचनजंगा, हे सगळे जे आहेत ते 2000 मध्ये झालं कांचनगंगा. तर हे महत्वाचे बायोस्फियर रिझर्व आहेत. यामध्ये काही डिस्ट्रिक्ट येतात, कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये काय आहे ते सगळं आम्ही डिटेलमध्ये बघणार आहोत याच्यामध्ये मेंबरशिपवाल्या लेक्चर्समध्ये. तर हे आहे तुमच्यासाठी एक ट्रायल लेक्चर. तर देवेंद्र सरांनी आज मेंबरशिप घेतलेली आहे. थँक्स फॉर बिकमिंग अ मेंबर देवेंद्र सर. उद्यापासून तुम्हाला सगळे मेंबरशिपवाले जे लेक्चर आहे ते बघायला मिळतील. ठीक आहे, तर नीलगिरी बायोस्फियर रिझर्व जो आहे तो इंडियातला पहिला बायोस्फियर रिझर्व आहे आणि हा तामिळनाडूमध्ये आहे, केरळमध्ये आणि कर्नाटकमध्ये पसरलेला आहे. त्याचबरोबर पहिला आहे 1986 मध्ये याचं जे आहे ते स्थापना झाली. ठीक आहे, त्यानंतर आता मी तुम्हाला शिकवणार आहे रेड डाटा बुक. ओके, रेड डाटा बुक बेसिकली काय आहे? काल आम्ही IUCN पर्यंत पोहोचलो होतो. आम्ही ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम, त्याचबरोबर सगळ्या इकोसिस्टीम्स बघितल्या. त्यानंतर कोरल ब्लीचिंग बघितलं, काय असतं प्रवाळाचं, कलर का चेंज होतो, कशामुळे होतो ते सुद्धा बघितलं डिटेलमध्ये. आज बघणार आहोत IUCN द्वारे जे काही रेड डाटा बुक तयार केलं जातं. तर तुम्हाला माहित आहे रेड डाटा बुकमध्ये काय अशी माहिती असते? तुमच्या विचारानुसार तुम्हाला काय वाटतं की रेड डाटा बुकमध्ये असं नेमकं काय असतं की त्यामधून आपल्याला माहिती मिळते की कोणता प्राणी कसा आहे? ठीक आहे, काय असतं याच्यामध्ये? तर ऍक्च्युली मीच उत्तर सांगून दिलं. तर हे रेड डाटा बुक स्पेशली डिझाईन केले जातात IUCN संस्थेद्वारे. ठीक आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेद्वारे हे जे रेड डाटा बुक्स आहेत ते घोषित केले जातात. ओके, तर यामध्ये तुम्हाला या रेड डाटा बुकमध्ये अशी माहिती असते की कोणता प्राणी संपा म्हणजे एंडेंजर्ड मध्ये आहे. ठीक आहे, डेंजर मध्ये आहे, कोणता प्राणी कमी त्याची संख्या झालेली आहे सध्या आणि त्याची संख्या कशी वाढवू शकतो याबद्दलची सगळी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. कोणते प्राणी पूर्णतः एक्स्टिंक्ट झालेले आहे म्हणजे पूर्णतः संपलेले आहेत. ठीक आहे, हे सुद्धा. ओके, तर या युट्यूब व्हिडिओमध्ये आज जो अपलोड केला आपण त्यामध्ये तुम्हाला क्लिक केल्यावर मेंबरशिप कशी घ्यायची तो पूर्ण व्हिडिओ 9 मिनिटाचा बनवलेला आहे. खूप पद्धतशीर व्हिडिओ आहे, त्यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला कळेल आणि तसंही मी या लेक्चरच्या मदत तुम्हाला सांगेलच की कशी घ्यायची मेंबरशिप. ओके ओके, तर बघा. ठीक आहे, एंडेंजर्ड स्पेसिसचा इन्फॉर्मेशन, थ्रेटन स्पेसिस, एंडेंजर्ड स्पेसिस. ओके, राईट राईट, अगदी बरोबर. ठीक आहे, सगळ्यांची उत्तर ऑलमोस्ट बरोबर आहे. तर IUCN हे तसेच ग्लोबल स्पेसिस प्रोग्राम याचप्रमाणे स्पेसिस सर्व्हायवल कमिशन हे एकत्र मिळवून वैश्विक स्तरावर निवडले गेलेले ज्या काही प्रजाती आहेत त्यांच्या संरक्षणाची स्थिती, त्या प्रजातीचं विलुप्त होण्याचं संकट आणि त्याच्यापासून जे काही संकट त्यांच्यावर आलेलं आहे त्यापासून त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे रेड डाटा बुकमध्ये दिलेलं आहे. आणि त्यांची स्थिती दर्शवण्यासाठी महत्वाचं जे काही पुस्तक आहे ते आहे रेड डाटा बुक. यामध्ये या पुस्तकामध्ये 2-3 प्रकारचे पानं असतात. एक असतं गुलाबी पान, ठीक आहे, पिंक कलरचं. त्यानंतर एक असतं ग्रीन कलरचं पान. ठीक आहे, हे आता आपण बघणारच आहोत. तर हे रेड डाटा बुक संकल्पना कोणी दिली? तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजेच IUCN ने दिलेली आहे. ओके, आणि मॉर्जस स्वित्झर्लँड इथं याचं काय आहे IUCN मुख्यालय आहे. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये हे रेड डाटा बुक पहिल्यांदा इश्यू करण्यात आलं 1966 मध्ये पहिल्यांदा हे ओपन अप करण्यात आलं आणि यामध्ये सर्व्हायवल स्पेसिस ज्या काही आहेत त्यांची माहिती कलेक्शन करणं सुरू झालं. त्यानंतर या बुकमध्ये मॅमल्स, त्यानंतर बर्ड्स, त्यानंतर महत्वाचे जे काही कीटक आहेत त्यांची सुद्धा माहिती आहे जे विलुप्ताला जाणार आहेत, गेलेले आहेत किंवा जाऊ शकतात यांची माहिती. तर प्लांट्स, ॲनिमल्स आणि मॅमल्स अँड ऑल सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पिंक म्हणजे गुलाबी कलरची पानं आहेत. ठीक आहे, गुलाबी कलरची पानं आहेत. ते गुलाबी कलरची पानं अशी म्हणतात की जे प्राणी क्रिटिकली एंडर्जर्ड आहे म्हणजे अतिसंकटग्रस्त याच्यामध्ये पोहोचलेले आहेत अशा प्राण्यांची स्थिती या पिंक पानावर दिलेली आहे. त्यानंतर आहेत ग्रीन पानं.
ग्रीन पानं काय म्हणतात तर ग्रीन पेजेस आर ऑल्सो यूज फॉर स्पेसिस दॅट वेअर फॉर्मरली एंडेंजर्ड. अगोदर काय होते, संकटग्रस्त होते, पण नंतर आता त्यांचं जे आहे त्यामध्ये रिकव्हरी झाली आहे आणि ते पुढे चालून आता थ्रेटन मध्ये येणार नाहीत, अशा पद्धतीची माहिती हिरव्या पानांवर दिलेली आहे. आणि गुलाबी पानांवरती सांगितलं आहे क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे अतिसंकटग्रस्त प्रजाती. याचं आयुष्यने काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे, ओके. किती क्वेश्चन झाले तर क्वेश्चनने आपण शिकवणीचा अनुभव घेतोय. ठीक आहे, मेंबरशिप मध्ये कसं शिकवलं जातं. ओके, तर बघा आयुसीएनने काय केलं, याला डिवाइड केलं चार पाच गटामध्ये. त्यामध्ये महत्वाचा गट आहे वरचा, ज्याला आपण एक्सटिंक्ट, जो एक्स ने डिनोट केला जातो, ईएक्स. त्यानंतर एक्सटिंक्ट इन वाइल्ड. एक्सटिंक्ट इन वाइल्डचा तुमच्या मते अर्थ काय आहे, तर या इंग्रजीमध्ये आहे. तुम्हाला सांगायचंय की एक्सटिंक्ट इन द वाइल्ड याचा अर्थ काय आहे, ईडब्ल्यूचा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एक्सटिंक्ट इन द वाइल्ड या संज्ञेचा अर्थ सांगा. ठीक आहे, प्रश्न सोपा आहे. सगळ्यांनी एकदा रिफ्रेश करा ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम येतोय. ओके, तर या प्रश्नाचं नॅचरल हॅबिटॅट मध्ये ते प्राणी दुर्लभ झाले आहेत. राईट, तर जंगल जे आहेत त्यानंतर मोठमोठे अभयारण्य जे असतात त्या ठिकाणी ते प्राणी जे आहेत, महत्वाचं म्हणजे जंगलातून ते एक्सटिंक्ट झालेले आहेत, जंगलातून संपले, जंगलात ते आता दिसत नाही. ते आता कुठे दिसतात, नॅशनल पार्क मध्ये दिसतात, त्या गार्डन्स जे असतात, झूलॉजिकल पार्क, त्यानंतर नॅशनल पार्क, प्राणी संग्रहालय यामध्ये ते दिसतात, पण ते जंगलात दिसत नाही. त्याला म्हणतात एक्सटिंक्ट इन द वाइल्ड, ईडब्ल्यू. ओके, ठीक आहे, तर एक्सटिंक्टचा अर्थ आहे विलुप्त, पूर्णता. आणि एक्सटिंक्ट इन द वाइल्ड म्हणजे जंगलामधून पूर्णता विलुप्त झालेले. ठीक आहे, त्यानंतर क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे अतिसंकटग्रस्त, एंडेंजर्ड म्हणजे संकटग्रस्त, व्हल्नरेबल म्हणजे काही प्रमाणात आहेत. त्यानंतर नियर थ्रेटन म्हणजे आता ते संकटात येऊ शकतात. लीस्ट कन्सर्न म्हणजे त्यांची संख्या खूप आहे, काही काळजी करायची गरज नाही. ओके, त्यानंतर डाटा डिफिशियंट, ओके, आणि नॉट इव्हॅल्युएटेड, हे सुद्धा दोन प्रकार जे आहे ते आयुसीएनने केलेले आहेत. तर टोटल किती प्रकार आहे, 5, 6, 7, 8, 9, टोटल 9 टाईप मध्ये जे आहे वर्गीकरण आयुसीएनने प्राण्यांचं आणि अॅनिमल्सचं आणि प्लांट्सचं याच्यामध्ये केलेलं आहे. ओके, फ्रॉम टुमॉरो लक्ष अधिकारी बॅच क्लासेस विल बी व्हिजिबल टू मेंबर्स ओनली. उद्यापासून जे काही क्लासेस आहेत म्हणजे ज्यांची मेंबरशिप 600 रुपयाची आहे त्यांनाच उद्यापासून जे काही क्लासेस आहेत ते दिसणार आहेत. म्हणजे ज्यांनी अजूनही अपग्रेड केली नसेल त्यांनी अपग्रेड करून घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर ओके, प्लीज गेट ओनली फॉर मेंबर्स व्हिडिओज मेंबरशिप. राईट, तर तुम्हाला जी काही ओनली फॉर मेंबर्सची काही जे मेंबरशिप आहे ती घ्यायची आहे. ठीक आहे, जी 6,599 रुपयाची आहे ती तुम्हाला काय करायची आहे, एनरोल करायची आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा पुढचा आपण मराठीत बघूया, विलुप्त म्हणजे एक्सटिंक्ट. त्यानंतर वनसे विलुप्त म्हणजे जंगलातून पूर्णता कमी झालेले म्हणजे एक्सटिंक्ट इन द वाइल्ड. त्यानंतर अतिसंकटग्रस्त म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड. त्यानंतर संकटग्रस्त म्हणजे एंडेंजर्ड. संवेदनशील म्हणजे व्हल्नरेबल. ठीक आहे, संवेदनशील म्हणजे आता खूप ते नाजूक परिस्थितीमध्ये आहेत. त्यानंतर संकटापन्न म्हणजे नियर थ्रेटन म्हणजे संकटाच्या जवळ आलेले आहेत, संपायच्या म्हणजे होऊ शकतात. त्यानंतर लिस्ट कन्सर्ट म्हणजे संकट मुक्त. आणि आकडे से पर्याप्त नाही म्हणजे डाटा डिफिशियंट आहेत. आणि आकडे उपलब्ध नाही म्हणजे नेट इव्हॅल्युएटेड आहेत. तर हे सगळं याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे. ओके, ऑल सब्जेक्ट्स ऑफ द जनरल सीसेट विल बी कवर्ड टिल 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्ट पर्यंत आपलं जे काही सब्जेक्ट्स आहेत, जीएस आहे, त्यानंतर हिस्ट्री ज्योग्राफी त्या जीएस मध्ये जे काही सब्जेक्ट येतात त्याचबरोबर सीसेट आहे, हे सुद्धा बेसिक पासून कव्हर केलं जाईल. तर तुम्हाला मेंबरशिप लवकरात लवकर घ्यायची आहे, कारण जो आता लवकर जॉईन करेल त्यालाच त्याचा फायदा होणार आहे. बघा, कारण मागचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल की आता लवकर सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, म्हणजे येणारे व्हिडिओ तुमचे मिस आउट होणार नाही. ठीक आहे, आणि तुम्ही एका बॅच सारखं त्याला जॉईन कराल आणि तुमचा पुरेपूर फायदा 599 रुपयात, ठीक आहे, होणार आहे. ठीक आहे,
तर पुढे बघूया, तर तुम्हाला लवकरात लवकर कशी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. तत्पूर्वी आपण बघूया एक्सटिंक्ट, त्यानंतर ईडब्ल्यू म्हणजे एक्सटिंक्ट इन द वाइल्ड, हे पहिलं आयुसीएनचं विभाजन. त्यानंतर थ्रेटन, थ्रेटन म्हणजे धोकाच्या परिस्थितीमध्ये असलेले, क्रिटिकली एंडेंजर्ड, एंडेंजर्ड आणि व्हल्नरेबल यामध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलंय. त्यानंतर लोअर रिस्क वाले जे काही आहेत, डाटा नॉट फाउंड, लीड्स कन्सर्न, ठीक आहे, तर हे याच्यामध्ये येतात लोअर रिस्क मध्ये. तर हे आयुसीएनचं महत्वाचं वर्गीकरण आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की मेंबरशिप कशी घ्यायची, ठीक आहे. आपले अजूनही लेक्चर कंटिन्यू होणार आहे म्हणजे मेंबरशिप वाल्यांनी काळजी करू नका. तर मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही मेंबरशिप इझिली कशी घेऊ शकता, तुम्हाला मेंबरशिप कशी घ्यायची आहे. तर बघा, तुम्हाला सरळ आपल्या चॅनलला तुम्हाला खाली इथं जॉईन बटन दिसेल, ठीक आहे. व्हॉट्सअप अपडेट केलं असेल तरी तुम्हाला हे जॉईन बटन जे आहे ते दिसणार आहे, ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता सबस्क्राईब बटनच्या साईडलाच आहे, फाल इकडे तिकडे भटकायची सुद्धा गरज नाही. त्यानंतर जॉईन बटनावर आता समजा आपण क्लिक केलं, जॉईन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काही महत्वाचे प्लॅन्स दिसतील, ओके. तर बघा, इथं जॉईन बटनावर तुम्ही क्लिक केलं होतं, आता तुम्हाला सिल्वर, गोल्ड मेंबर, रेकमेंडेड आणि मोस्ट युजफुल वाला प्लॅन इथं दिसतोय. मोस्ट युजफुल वाला प्लॅन सबस्क्राईब करून टाका, ठीक आहे. तर तो कसा करायचा, तुमच्या अकाउंटमध्ये जर तुमच्याकडे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड नसेल, गुगल प्ले असेल किंवा पे फोन पे असेल, तर त्या फोन पे वरून तुम्ही कसं बॅलन्स ट्रान्सफर करू शकता या गुगल पे मध्ये, तर ते तुम्हाला सांगतो. तुमच्या तुम्हाला इथं विचारलं जाईल तुम्हाला ही 599 ची आता घ्यायची आहे मेंबरशिप, तर ती कशी तुम्ही घेऊ शकता. जॉईन बटनावर क्लिक केल्यानंतर आता माझ्यासमोर आता एक वेगळा इंटरफेस ओपन होणार आहे. आणि झाला इंटरफेस ओपन, तर बघा इथं काय म्हणतायत की तुम्ही क्रेडिट कार्डचे डिटेल्स टाका, व्हिजा कार्डचे टाका, तुम्ही ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड, मास्टर कार्ड अँड ऑल आहे तर ते टाकू शकता इथं. टाकल्यानंतर तुम्हाला डेट, त्यानंतर सीवीवी टाकला की तुमचं काम जे आहे ते पूर्ण. पण ज्यांच्याकडे हे जे कार्ड आहे ते नाही आहे तर ते गुगल पे नी बॅलन्स करू शकतात. हे गुगल पे जे आहे तर ते नॉर्मल गुगल पे नाही आहे, तर हे गुगल प्ले आहे. आता माझ्याकडे सध्या 4 रुपये बॅलन्स आहे. इमॅजिन करू आपण की मला मेंबरशिप घ्यायची आहे, आता मी जॉईन बटनावर क्लिक केलं, माझ्या गुगल प्ले बॅलन्स मध्ये फक्त 4 रुपये आहे, 4.5 रुपये. आता मी याच्यामध्ये पैसे ऍड करणार आहे. कसे करणार, तर मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मोबाईल मधल्या फोन पे ऍप मध्ये जाईल. मी ऍप ओपन केलं, आता ऍप ओपन केल्यानंतर, ओके, आता ऍप ओपन मी केलंय, इथं बघा मला ऍप ओपन केल्यानंतर मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी या सगळ्या गोष्टी इथं मला दिसत आहेत. पण खाली जसा मी येतोय, अजून खाली तर मला इथं गुगल प्लेचा ऑप्शन दिसतोय. गुगल प्ले वर आता मी क्लिक करणार आहे. गुगल प्ले वर मी क्लिक केलं, आता मला इथं विचारतायत की किती पैसे तुम्हाला गुगल प्ले ला पाठवायचे आहेत. तर मला समजा इथं आता 100 रुपये पाठवायचे, तुम्हाला 600 रुपये पाठवावे लागेल. तर बघा, आता मी 100 रुपये पाठवले. 100 रुपये पाठवण्यासाठी, ठीक आहे, माझं व्हेरीफाय झाले, पे वर आता मी क्लिक करणार. पे वर क्लिक केल्यानंतर आता मला जो आहे माझं रिचार्ज जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे, ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता रिचार्ज कोड परसेस सक्सेसफुली. इथं एक प्रोमो कोड भेटतो आपल्याला, हा प्रोमो कोड नाही आहे, याला धक्काही लावायचं नाही. इथं दिसतंय की गिफ्ट कार्ड परसेस, म्हणजे आपले 100 रुपये जे आहे ते कटलेले आहे आणि ते आपल्याला मेसेज सुद्धा करतात. हा मेसेज खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. या मेसेज मध्ये आपला प्रोमो कोड आहे, हा प्रोमो कोड कसा एनरोल करायचा, ओके. तर हा प्रोमो कोड मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला हा मेसेज आला होता. यामध्ये हा 3 कोड पासून जो काही इथून दिसतोय, कोड कॅन्सल करून हा 3 URL हा जो काही पूर्ण कोड आहे हा कॉपी करायचा आहे. त्यासाठी हा कॉपी, पूर्ण मेसेज कॉपी करायचा, इथं पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर याच्यातला कोड जो आहे हा निव्वळ कोड सिलेक्ट करायचा, ठीक आहे. इथं मी कोड फक्त जो आहे तो सिलेक्ट केलाय, इथं तुम्ही बघू शकता, ठीक आहे. हा कोड सिलेक्ट केला, आता हा कॉपी करणार आहे मी, ठीक आहे. कोड सिलेक्ट करून काय करणार आहे, कॉपी करणार आहे. ही मेथड तुम्ही करण्याच्या वेळेस सुद्धा पुन्हा बघू शकता. कॉपी केल्यानंतर सरळ मी जाणार आहे प्ले स्टोअर मध्ये. हे ऍप्लिकेशन प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये इनबिल्ट येतं, प्ले स्टोअर ऍप्लिकेशन, ठीक आहे, गुगल प्ले स्टोअर, ओके. तर इथं गेल्यानंतर स्लाइडला आपण स्क्रोल केलं तर आपल्याला पेमेंट्स मेथड या ठिकाणी दिसतील, ठीक आहे. माय ऍप्स अँड नोटिफिकेशन ऑल, तिथं गेल्यानंतर पेमेंट्स मेथड दिसतील. पेमेंट्स मेथडवर आता मी क्लिक करणार आहे. केलं क्लिक, आता पेमेंट्स मेथडवर क्लिक केल्यानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडिया ऑल सगळे डिटेल्स इथं येतील. तर इथं तुम्हाला रिडीम कोड असं ऑप्शन दिसेल, इथं रिडीम कोडवर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. केलं क्लिक, ठीक आहे. रिडीम कोडवर क्लिक केल्यानंतर तिथून जो काही आपण कोड जो आहे तो कॉपी केला होता तो इथं आता पेस्ट करायचा आहे. आता इथं पेस्ट करतोय आपण, ठीक आहे. केला पेस्ट, ओके. आणि रिडीम बटनावर मी आता इथं क्लिक करणार आहे, ओके. रिडीम बटनावर क्लिक केलं आणि आता मला इथं विचारत आहेत ते की यू आर अबाउट टू ऍड 100 रुपीज टू
या नंबर या ईमेल वरती मी 100 रुपये पाठवणार आहे। तर इथं मी आता कन्फर्मवर क्लिक करणार आहे, कन्फर्म केलं आणि कन्फर्म केल्यानंतर सरळ माझ्या गुगल प्ले अकाउंट मध्ये 100 रुपये आलेले आहेत आणि इथं सी रिवॉर्ड वर क्लिक केल्यानंतर ते रिवॉर्ड तुम्ही बघू सुद्धा शकता। माझ्याकडे सुरुवातीला किती रुपये बॅलन्स होतं, 4 रुपये होतं, 100 रुपये ऍड केले, आता 104.5 रुपये एवढे जे काही पैसे आहेत ते माझ्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा असे 600 रुपये जमा होतील आणि हे कन्फर्म करायचंय, कन्फर्म करणं खूप आवश्यक आहे। कन्फर्म केल्यानंतर आता तुम्ही सरळ युट्यूबवर जाऊन काय करू शकता, तो प्लॅन जो आहे तो एनरोल अप करू शकता। ओके, सो खूप सोपी मेथड आहे। आणि तुम्ही तुमच्याकडे पेटीएम असेल, पेटीएम ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येतो, प्रीपेड पोस्टपेड डीटीएच अँड ऑल। तर थोडंसं अजून खाली जायचं, थोडं खाली गेल्यानंतर गुगल प्ले रिचार्ज दिसेल, गुगल प्ले रिचार्जवर क्लिक करायचं आणि ही जी अशीच प्रोसेस जी आहे, मेसेज येणे, तो कॉपी करणे आणि तो पेस्ट करणे, रिडीम करणे, हीच प्रोसेस या पेटीएम मध्ये सुद्धा आपण अप्लाय करू शकतो। तो अशी सोपी मेथड आहे। याचे उत्तर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही मला विचारा आणि आपण आता इकडे वापस येऊया, ठीक आहे? ओके, तर शीतल जाधव मॅम, ऑल व्हिडिओज विल नॉट बी अवेलेबल इन 199, सो यू हॅव टू टेक 599 रुपीज जे काही मेंबरशिप आहे ती तुम्हाला घ्यावी लागेल। ओके, तर त्यासाठी कशी घ्यायची आता तर या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे। तर आता तुम्ही डोडो नावाचं पक्ष्याचं नाव ऐकलं असेल, तर हा डोडो जो पक्षी आहे हा पूर्णतः पृथ्वीवरून एक्सटिंक्ट झालेला आहे। तर आपल्याला म्हणत होते ना वाघ आता फक्त चित्रातच दिसणार, त्या प्रकारची परिस्थिती या पक्षाची झालेली आहे। हा पक्षी सुद्धा आता चित्रातच पाहायला मिळतो, डोडो पक्षी नाव आहे, खूप पाहायला सुंदर पक्षी होता आणि पूर्णतः एक्सटिंक्ट झालेला आहे, आता तो आढळत नाही। त्यानंतर रेड पांडा, लाल पांडा हा सुद्धा त्याच प्रकारचा एक प्राणी होता आणि हा प्राणी सुद्धा आता विलुप्त झालेला आहे, पाहायला मिळत नाही, ठीक आहे? आणि आता आपण विलुप्त जीव आणि विलुप्त वन यांच्यामध्ये काय फरक आहे ते बघणार आहोत। एक्सटिंक्ट म्हणजे काय आणि एक्सटिंक्ट इन द वाइल्ड म्हणजे काय, तर त्याचा अर्थ मी सुरुवातीला तसं तुम्हाला सांगितलं। तर ऍज अ नोट्स म्हणून तुम्ही लिहू शकता की कोणत्याच जीव जीवित नसेल व आवासात त्याची संख्या शून्य असेल, पृथ्वीवर त्याची शून्य आहे संख्या, असा जीव म्हणजे विलुप्त, म्हणजे एक्सटिंक्ट झालेला आहे। आणि विलुप्त वन म्हणजे काय, तर एक्सटिंक्ट इन द वाइल्ड म्हणजे आपल्या पूर्ण याच्यामध्ये जंगलामध्ये ते आढळत नाही, प्राकृतिक आवासातून त्यांच्या ते गायब झालेले आहे, त्यांना अभयारण्यात, प्राणी संग्रहालयात, त्यानंतर झू मध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये काय आणून ठेवलेलं आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, तर एक्सटिंक्ट इन द वाइल्ड, हा त्याच्यातला फरक आहे। आता बघणार आहोत आपण क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे काय। ओके, तुम्हाला काही आयडिया आहे, आता आली आहे आयडिया क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे काय, तर बघा अतिसंकटग्रस्त, त्यामध्ये टायगर, लेपर्ड, ठीक आहे, बिबट्या, त्यानंतर हॉंगबिल सी टर्टल, ब्लॅक रायनासोर, जावियन रायनासोर, व्हॅक्युटा, त्यानंतर सुमात्रियन रायनासोर, एशियन एलिफंट आणि लेदर बॅक्ड सी टर्टल हे महत्वाचे क्रिटिकली डेंजर्ड मध्ये आलेले प्राणी आहेत, म्हणजे अतिसंकटग्रस्त प्रजाती आहेत ज्या स्पेसीज वनातून विलुप्त होण्याचा पूर्ण धोका आहे, ठीक आहे, वनातून विलुप्त होण्याचा पूर्ण 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 धोका आहे। आणि 10 वर्षात 90%पेक्षा ज्या काही प्रजाती आहे ती कमी झालेली आहे। आता 10 वर्षाचा कालावधी आहे लक्षात ठेवा, या 10 वर्षामध्ये यांची 90% संख्या या प्राण्यांची कमी झालेली आहे, ते अतिसंकटग्रस्त मध्ये येतात। आणि प्रजातींची संख्या 250 पेक्षा व 3 वर्षात 20% पेक्षा कमी जर झाली तर ती प्रजाती क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये आलेली आहे असं समजायचं। ओके, 50% प्रजाती परिपक्व असेल आणि 10 वर्षात 50%पर्यंत प्रजाती विलुप्त होण्याची शक्यता असेल अशा प्रकारचे जे काही प्राणी आहेत ते यामध्ये आढळतात आणि त्या अधिक विलुप्त होण्याची शक्यता यामध्ये क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू जगातल्या सगळ्या कोणत्या प्रजाती आहेत त्या क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये आहेत, पुढे बघूया। त्यानंतर एंडेंजर्ड म्हणजे काय, एंडेंजर्ड म्हणजे काय तर हे तुम्हाला मी सांगतो। ओके, तर आता एंडेंजर्ड म्हणजे फक्त जे वनातून विलुप्त होण्याची शक्यता आहे, ओके, जे ते कन्झर्व केलेले आहेत म्हणजे अभयारण्य आहेत, बाकीच्या ज्या काही प्रोटेक्शनसाठी गोष्ट आहेत, ठीक आहे, तर यामध्ये ते आहेत, प्रेझेंट आहेत, पण जंगलातून विलुप्त होत आहेत। विलुप्त होण्याचे महत्वाचे कारण काय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, हे प्राणी जंगलातून विलुप्त का होत आहेत बेसिकली। ओके, असा प्रश्न तुम्हाला एखाद्याने विचारला तुम्हाला काय उत्तर करता येईल किंवा काय उत्तर तुम्ही कराल, या प्रश्नाचं उत्तर करा, काय कारण आहे जंगलातून विलुप्त होण्याचं या प्राण्यांचं।
सांगा एखाद. ओके ओके अशोक पवार सरांचा मेसेज आलेला आहे. ते म्हणताय नमस्कार सर, तुमची सवय लागली पण अचानक लुप्त झालात, मला सामील होण्याची आहे पण तुमच्या नंबरवर कितीक वेळा फोन लावा किंवा सपोर्ट मिळाला नाही. तर अशोक पवार सर तुम्हाला एक सोपी प्रोसेस एका व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलेली आहे काय करायची आहे, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे, नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा सरळ कॉल करा. अशोक पवार सर तुमचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व होऊन जाईल, काही काळजी करू नका. ओके, त्यानंतर जंगल तोड, पॉप्युलेशन, डिफॉरेस्टेशन, अधिवास नष्ट होणे, जंगल तोड, शिकार, ह्या महत्वाच्या गोष्टी बघा. तुम्हाला नंबर दिलेला आहे अशोक पवार सर, या नंबरवर तुम्ही फोन करायचा किंवा व्हॉट्सअप करायचं. ओके, शिकार, लोकसंख्या वाढ ही महत्वाची कारणं जी आहेत ते एंडेंजर्ड होण्यासाठी महत्वाची आहेत. ओके, त्यानंतर वनातून विलुप्त होण्याची शक्यता. ओके, तर वनातून विलुप्त होण्याची शक्यता म्हणजेच काय, तर यांची पूर्ण विलुप्त होण्याची शक्यता आहे जे एंडेंजर्ड मध्ये प्रजाती येत आहेत. त्यानंतर प्रजातीची संख्या 10 वर्षात 70% कमी झालेली आहे आणि क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये 90% कमी झालेली होती 10 वर्षाच्या कालावधीत. आणि असेल तर केवळ फक्त 250 प्रजाती परिपक्व असेल या 70% कमी झालेल्या याच्यानंतर. त्यानंतर 20 वर्षात 20% प्रजाती विलुप्त होत असेल तर ही स्पेसिस एंडेंजर्ड स्पेसिस मध्ये येते. प्रजातीची संख्या 2500 कमी असेल तर ही प्रजाती एंडेंजर्ड स्पेसिस मध्ये येते. 3 वर्षात 20% प्रजाती कमी होत असतील तर ही स्पेसिस एंडेंजर्ड मध्ये येते. ओके, अधिवास नष्ट होणे, जंगलतोड, अतिक्रमण महत्वाचं, लोकसंख्या वाढ, जंगलतोड, शिकार, अगदी बरोबर, अगदी बरोबर. ओके, तर बघा व्हल्नरेबल म्हणजे काय, आयुसीएन द्वारे व्हल्नरेबल म्हणून सुद्धा एक कॅटेगरी केलेली आहे. तर वनात संकटग्रस्त होण्याची शक्यता, जंगलामध्ये संकटग्रस्त आहेत अशा प्रजाती म्हणजे व्हल्नरेबल. 10 वर्षात 50% प्रजातींची संख्या कमी झालेली असेल, यापैकी हे 100% प्रजाती आहे समजा, या 10 वर्षामध्ये याची संख्या 50% आली म्हणजे ती आता संपायच्या याच्यामध्ये आहे, व्हल्नरेबल आहे. ठीक आहे, तर ही जी स्पेसिस आहे याच्यामध्ये येते. त्यानंतर प्रजातीच्या संख्येत 10,000 पेक्षा कमी असेल व 10 वर्षात ती 10% कमी होत असेल तर ही स्पेसिस व्हल्नरेबल स्पेसिस आहे असं तुम्हाला वन लायनर मध्ये विचारलं जाऊ शकतं. परिपक्व प्रजातीची संख्या ही 1000 पेक्षा कमी असेल, म्हणजे 1000 पेक्षाही कमी प्राणी परिपक्व असतील अशी प्रजाती व्हल्नरेबल प्रजाती आहे. ओके, शिकार सुद्धा आहे. तुम्हाला काही यावर प्रश्न असतील तर तुम्ही सरळ विचारू शकता कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यामध्ये देण्यात येतील. त्यानंतर बघा थ्रेटन, नियर थ्रेटन म्हणजे आता नजीकच्या काळात त्या प्रजाती संकटग्रस्त होण्याची शक्यता आहे अशा स्पेसिस म्हणजे कोणत्या स्पेसिस, नियर थ्रेटन आयुसीएन द्वारे जाहीर केल्या जातात. नियर थ्रेटन मध्ये बॅटलर हा जो आहे प्राणी आहे, त्यानंतर साउदर्न बँडेड स्नेक ईगल हे सुद्धा नियर थ्रेटन मध्ये येते, त्यानंतर सँड पायपर, त्यानंतर फिशर स्टुराको हे सगळे स्पेसिस नियर थ्रेटन मध्ये येतात. लिस्ट कन्सर्न म्हणजे काय, तर यांना काही फारसा सध्या धोका नाही आहे, कमी धोका आहे आणि संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीची आहे. जसे बैल वगैरे असतात चांगलं शेतीमध्ये घुसतात वगैरे वगैरे, नाश वगैरे करतात. डुकरं आहेत, जंगली डुकरं आहे, हे सुद्धा विलुप्त होण्याच्या याच्यावर नाही आहे, हे लिस्ट कन्सर्न मध्ये येतात, यांना धोका कमी आहे आणि यांची संख्या सुद्धा जास्त असते. ओके, आता जिराफचं सायंटिफिक नाव काय असं जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर त्याचं सायंटिफिक नाव आहे जिराफ कॅमेलो पॅराडिलस, म्हणजे यामध्ये कॅमल सारखा दिसतो तो उंच, तर जिराफ कॅमेलो पॅराडिस. ओके, पॅराडिलिस. ओके, असं त्याचं सायंटिफिक नाव आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत स्पेसिसची डिक्शनरी. ओके, डायरेक्टरी बघू यामध्ये महत्वाचे. ओके सर, रेड पांडा पण डोडो सारखा लुप्त झाला आहे का की एकाद दोन आहेत अजून? तो रेड पांड्याची कंडिशन सुद्धा तशीच झालेली आहे, आता तो पाहायला मिळत नाही. सर्वेश सर, आयुसीएन मध्ये कोणते अॅनिमल आहे त्यांची लिस्ट? ओके, तर ते सांगतोय आता, लुप्त नाही झाले अजून. ओके, लुप्त अजून व्हायचे असेल काही ठिकाणी असतील जपून ठेवलेली, पण ते सुद्धा एका विशिष्ट वातावरणात ठेवलेली असेल अशा पद्धतीमध्ये ते सध्या असतील. त्यानंतर आता बघणार आहोत आपण पूर्ण लिस्ट. मी आतापर्यंत भरपूर प्रयत्न केला पण तुमच्या गुगलने पैसे पाठवतो, तुम्ही तेथून सामील करा, तुमचा मोबाईल नंबर पाठवा, स्वतःचा पाठवा. तर तो मोबाईल नंबर अशोक पवार सर तुम्हाला जो आहे तो वर आलेला आहे. ओके, इथं बघा तुम्ही कॉल म्हणून दिसतं एमपीएससी लक्ष 86 69 46 69 63 हा नंबर आहे अशोक पवार सर. ओके ओके, तर हे बघा लक्षात ठेवा. ओके ओके
ओके हिमालयात आढळत होता. ओके ठीक आहे, तर आहे तो एक्सटिंक्ट स्पेसिस आहे, कारण मी सर्च केलं इंटरनेटवर, मला तो एक्सटिंक्ट मध्ये दाखवला. आता आपण पूर्ण लिस्ट बघूया. तर इथं अमूर लेपर्ड नावाचा जो काही प्राणी आहे, लेपर्ड म्हणजे तुम्हाला माहित आहे बिबट्या, याचं नाव आहे पॅन्थेरा पार्डस ओरिएंटॅलिस, हा क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये येतो, अतिसंकटग्रस्त मध्ये येतो. ब्लॅक रायनो, जो एक शिंगी रायनो होता काळ्या कलरचा, डायरोस बायकॉर्निस, हा सुद्धा अतिसंकटग्रस्त मध्ये येतोय. त्यानंतर बॉर्नियन ओरँगुटान, पॉंगो पांगमॅनियस असं त्याचं नाव आहे, हा सुद्धा अतिसंकटग्रस्त मध्ये येतो. क्रॉस लिव्हर गोरिला, हा गोरिला सुद्धा जो आहे तो क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये येतो. ओके, त्यानंतर ईस्टर्न लोवँड गोरिला, हा सुद्धा क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये येतो. ओरँगुटॅन, पोंगो अबेली, पोंगो पँगमिनस, ह्या दोन्ही प्रजाती ओरँगुटॅन जे काही माकड आहे ह्या क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये येतात. आफ्रिकेमध्ये मुख्यतः आढळत होते जावयान टर्टल. त्यानंतर हे काही महत्वाचे टर्टल आहेत, हॉस्कबिल वगैरे, सोहला, सुमात्रन एलिफंट जो आहे तो सुद्धा क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये आलेला आहे. त्यानंतर आता वेस्टर्न लोलँड गोरिला सुद्धा आहे. त्यानंतर आफ्रिकन वाईल्ड डॉग हे एंडेंजर्ड मध्ये आहेत. एशियन एलिफंट जे आहेत आपल्या एशियामधले हत्ती, हे सुद्धा एंडेंजर्ड मध्ये येतात, म्हणजे संकटग्रस्त मध्ये येतात. त्यानंतर ब्लू व्हेल हा जो काही हे आहे मासा, हा सुद्धा एंडेंजर्ड मध्ये येतो. याचं जे काही सायंटिफिक नाव आहे ते आहे बॅलेनोप्टेरा म्युस्कॅलिस. ओके, म्युस्कॅलिस असं त्याचं नाव आहे. ओके, त्यानंतर आता बघणार आहोत आपण चिंपांजी जसे आहेत ते सुद्धा एंडेंजर्ड मध्ये येतात. त्यानंतर बॉर्नियो पिग्मी एलिफंट एंडेंजर्ड मध्ये येतो. त्यानंतर फिन व्हेल सुद्धा जे आहे ते एंडेंजर्ड मध्ये येते. इंदस रिव्हर डॉल्फिन, आपल्या सिंधू नदीतले जे काही डॉल्फिन आहेत ते सुद्धा एंडेंजर्ड मध्ये येतात. तर हे मुख्यतः सिंधू नदीची काही जी उपनदी आहे बियास नदी, मी तुम्हाला काल सांगितलं, या बियास नदीमध्ये हे डॉल्फिन जे आहे सिंधू नदीचे महत्वाचे ते आढळतात. त्यानंतर इंडियन एलिफंट सुद्धा एंडेंजर्ड मध्ये येतो. माउंटेन गोरिला, त्यानंतर ग्रीन टर्टल, हे सगळे प्राणी. रेड पांडा एंडेंजर्ड मध्ये येतो, क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये येत नाही तर एंडेंजर्ड मध्ये येतो, म्हणजे काही प्रमाणामध्ये ते आहेत सध्या प्रेझेंट आपल्या पृथ्वीवरती रेड पांडाज, पण काही काळानंतर ते विलुप्त होऊन जातील. तर त्यांचं सायंटिफिक नेम लक्षात ठेवा, ॲल्युरियस फुलजेन्स असं त्यांचं जे काही नाव आहे ते आहे. त्यानंतर ब्राऊन बियर, म्हणजे जो कथ्या कलरचा जो हे आहे बियर अस्वल, तर ते सुद्धा लिस्ट कन्सर्न मध्ये येतं, म्हणजे बऱ्यापैकी संख्या आहे. त्यानंतर स्विफ्ट फॉक्स, पोंग्याहून मॅक्वा, ग्लेन व्हेल, त्यानंतर कॉमन बेटहाउस डॉल्फिन, हे सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये आहेत, जे की आपल्याला लिस्ट कन्सर्न मध्ये आढळतात. ओके, तर काही प्रकारचे सारखे ॲनिमल्स आहेत. ओके, तर हे आहेत काही प्रमाणात, पण काही प्रमाणात त्यांची संख्या सुद्धा कमी झालेली आहे. ओके सर, मेंबरशिपचे लेक्चर्स खूपच छान आहेत, थँक्यू चिंतामणी सर. ओके सर, आता तुमचे कॉल्स दररोज कधी होणार आहेत तो वेळ सांगा. हा क्लास, ओके, तर हे क्लास 8:30 रेग्युलर होतात याच वेळेमध्ये, पण त्यासाठी तुम्हाला एक लिंक मिळेल. जे जे मेंबरशिप घेतील त्यांच्यासाठी ती लिंक रोज येत असते. एक मेंबरशिप आयकॉनच ओपन होतो आणि तो मेंबरशिप आयकॉन ओपन झाल्यानंतर, तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला ते जे आहे ते फ्रीमध्ये पाहायला मिळेल. मेंबरशिप तुम्हाला फक्त 599 रुपयाची घ्यायची आहे. पुण्या मुंबईमध्ये 1,00,000 रुपये खर्च करतात विद्यार्थी, पण त्यांचा एवढा जो काही अभ्यास आहे तिथं कव्हर होत नाही. इथून मी बेसिक पासून शिकवलं, जे सुरुवातीपासून क्लासला विद्यार्थी आहेत पहिल्या लेक्चर पासून त्यांना विचारा एन्व्हायरमेंट सायन्स कसं झालंय तुमचं, ठीक आहे? त्यांनी कालही अभिप्राय दिले आणि एवढ्या कमी चार्जेस मध्ये क्वालिटी क्लासेस. थँक्यू चिंतामणी सर. तर जैवविविधतेचं संरक्षण आता बघणार आहोत आपण, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके, कसं आपल्या जैवविविधतेचं संरक्षणासाठी काय परिषदा झाल्या, नेमका उद्देश काय आहे आणि या माध्यमातून काय काय आपल्याला कन्झर्व करायचं आहे, या सगळी माहिती जी आहे ते आता आपण घेणार आहोत. तर जैवविविधतेच्या संरक्षणासाठी 1992 वसुंधरा परिषद झाली रिओ दे जानेरिओ इथं, अर्थ समिट आपण त्याला म्हणतो, ठीक आहे? या ठिकाणी रिओ दे जानेरिओ इथं जे झाली, ठीक आहे, ब्राझीलमध्ये, या ठिकाणी एक करार झाला कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी ह्या नावाचा, आणि याचा उद्देश होता जैवविविधतेचं संरक्षण आणि त्याच्या घटकाचा शाश्वत उपयोग तसेच अनुवांशिक संसाधनाच्या लाभाचा निष्पक्ष उपयोग करणे. आणि भारताने 2008 राष्ट्रीय जैवविविधता कार्ययोजना तयार केली. लक्षात ठेवा, भारताने कधी सुरू केली राष्ट्रीय जैवविविधता कार्ययोजना, तर 2008, हा प्रश्न मी उद्या मेंबरशिपवाल्यांना विचारणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 डिटेलमध्ये मेंबरशिपवाल्यांना शिकवलेला आहे. तर याच्या अंतर्गत एखाद्या प्राकृतिक परिसंस्थेत मोठ्या प्रमाणात जैवविविधता असेल तर त्या क्षेत्राला राष्ट्रीय उद्यान,
नॅशनल पार्क स्थापन करण्याचा अधिकार राज्याला देण्यात येतो. राष्ट्रीय उद्यानामध्ये शिकार करण्यासाठी प्रतिबंध असतो. किती झोन्स असतात रे या याच्यामध्ये बायोस्फियर रिझर्व मध्ये सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. ओके 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 ठीक आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रीय उद्यानात शिकार करण्यासाठी प्रतिबंध असतो आणि वन्यजीवांबरोबरच इतर जीवांच्या चरण्यावर प्रतिबंध असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर तुमचं गाव असेल, समजा तुम्ही चांदोली जवळ राहता, ठीक आहे, सांगलीमध्ये, आणि तुमचं गाव आहे जवळपास, तुम्हाला तुमचे जे काही गुरु आहेत ते अंदर न्यायचे आहेत चारायला, ठीक आहे, चांदोली अभयारण्यामध्ये, तर तुम्हाला येऊ देणार नाही अंदर, कारण बफर झोन राहील. ठीक आहे, बफर झोन मध्ये सुद्धा आजकाल येऊ देत नाही, पण काही ठिकाणी येऊ देतात. आणि तो जो महत्वाचा झोन आहे, ठीक आहे, ओके, तर ओके, ज्यांना मेंबरशिप घेण्यासाठी प्रॉब्लेम होतो त्यांनी एमपीएससी लक्ष चॅनलला फोन करा, मला सुद्धा त्यांनी मदत केली. ओके, तर लक्षात घ्या, चिंतामणी कुलकर्णी सर सांगतायत की तुम्हाला सरळ फोन करायचा आहे, वर जो काही नंबर तुम्हाला दिसतोय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे, डायरेक्ट फोन करायचा. ओके, कोर बफर आणि ट्रान्झिशनल प्रकारचे झोन असतात, ते आता आपण बघणारच आहोत. त्यामध्ये महत्वाचे जे काही आहे ॲनिमल्स कसे प्रिझर्व केले जातात आणि त्यांना संकट त्यांच्यामध्ये येऊ नये, त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांच्यावर महत्वाचा प्रतिबंध लोकांवर घातलेले असतात. त्यामध्ये टुरिस्ट लोकांसाठी विशेष व्यवस्था केलेली असते. टुरिस्ट लोकांना फक्त बफर झोन मध्ये एंटर करू देतात आणि त्याच्या अंदर त्यांना एंटर होता येत नाही. त्यांचं लक असेल तरच ते एखादा प्राणी बघू शकतात, नाहीतर कोर झोन मध्ये कोणालाच एंट्री नाही आहे, शिवाय वन अधिकाऱ्याच्या शिवाय. ओके, त्यानंतर वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे वन्यजीव अभयारण्याबद्दल माहिती बघू. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार एखाद्या प्राकृतिक परिसंस्थेत मोठ्या प्रमाणात जैवविविधता असेल तर त्या क्षेत्राला राष्ट्रीय उद्यान स्थापन करण्याचा अधिकार राज्याला असतो. सध्या भारतात जवळपास 543 वन्यजीव अभयारण्य आहेत आणि ज्यात वाघाच्या संरक्षित क्षेत्रात प्रोजेक्ट टायगर संचालित केला जातो. तर तुम्हाला मी शिकवलं की एम स्ट्रिप्स काय आहे, ठीक आहे, तर प्रोजेक्ट टायगर काय आहे, ठीक आहे, तर यामध्ये भारतान जो काही वन्यजीव संरक्षण अधिनियम पारित झाला त्यामध्ये 1972 त्यामध्ये राष्ट्रीय उद्यान स्थापन करण्याचा दर्जा राज्यांना देण्यात आला. सध्या भारतात जवळजवळ 543 वन्यजीव अभयारण्य आहेत आणि याचं आपण डिटेलमध्ये मार्गदर्शन मेंबरशिपमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर बघा काही महत्वाची पक्षी अभयारण्य आहेत. त्यानंतर मी तुम्हाला बायोस्फियर रिझर्व शिकवणार आहे. ठीक आहे, तर महत्वाच्या अभयारण्यामध्ये सुलतानपूर बर्ड सँक्चुरी कुठं आहे, हरियाणामध्ये आहे. टोटल भारतामध्ये 20 पेक्षा जास्त पक्षी अभयारण्य आहे. त्यामध्ये नांदूर मधमेश्वर जे रामसर कन्व्हेन्शन साईटमध्ये महाराष्ट्रामधलं ऍड केलं ते सुद्धा त्यामध्ये येतं. पण काही महत्वाचे आपण बघणार आहोत. ठीक आहे, महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं, नांदूर मधमेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर सुलतानपूर बर्ड सँच्युरी गुरगाव डिस्ट्रिक्टमध्ये हरियाणामध्ये आणि या ठिकाणी याची स्थापना जी आहे हरियाणा गव्हर्नमेंटने 1991 केली. ठीक आहे, 359 एकरचा एरिया आहे. त्यानंतर भरतपूर सँच्युरी राजस्थानमध्ये आहे, याची स्थापना 1985 झाली. युनेस्कोने याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे भरतपूर सँच्युरी. ओके, यामध्ये महत्वाचे ॲक्वेटिक ॲनिमल जे पाण्यात राहतात, त्यानंतर येणारे पक्षी वगैरे जे आहेत ते सुद्धा इथं स्थलांतरण करणारे येतात. केवलादेव नॅशनल पार्क याच्यात जवळ आहे. त्यानंतर सलीम अली सँच्युरी गोवा, हे इंटरेस्टिंग आहे, सलीम अली सँच्युरी. ओके, तर सलीम अली सँच्युरी जी आहे गोव्याची, हे का डॉक्टर सलीम अली यांच्या नावावरती जे आहे ते ऑर्निथॉलॉजिस्ट होते आणि एक बर्ड वॉचर होते. त्यांनी एक वॉच टॉवर सुद्धा ओपन केलं होतं. तुम्ही एक मूव्ही बघितला असेल, एक अक्षय कुमारचाच मूव्ही आहे आय थिंक. ठीक आहे, तो क्रिश 4 चा 3 चा पार्ट आहे. त्यामध्ये तो पक्ष्यांचा खूप प्रेमात पडलेला असतो आणि मेल्यानंतर सुद्धा तो पक्ष्यांचा प्रिझर्वेशनसाठी एक एरिया जो आहे म्हणजे तिथून काहीतरी मोबाईल टॉवर वगैरे जे असतात, मोबाईल टॉवरने पक्षी मरतात ना, तर त्यासाठी त्याने काय केलेलं असतं, तर प्रोटेक्शन केलेलं असतं स्वतः, म्हणजे त्यांचं, म्हणजे त्या एरियामध्ये तो ते मोबाईल टॉवर बनू देत नाही. ओके, तर त्या याच्यासारखंच यांचं कार्य आहे. यांनी सुद्धा सलीम अली जी काही सँच्युरी आहे गोव्यामध्ये ओपन केली. या ठिकाणी पक्षी आहेत, जॅकल्स आहेत म्हणजे कोल्हे, क्रोकोडाईल्स आहेत, मगर आहेत, फॉक्सेस आहेत, ठीक आहे, म्हणजे कोल्हे आहेत, ठीक आहे, लांडगे आहेत. ठीक आहे, त्यानंतर कुमार राव बर्ड सेंच्युरी, ओके, कुमार राकोम, ओके, केरळामध्ये आहे. ठीक आहे, ही सुद्धा एक सँच्युरी आहे. त्यानंतर वेदांथंगल बर्ड सँच्युरी तमिळनाडूमध्ये आहे. चिलका लेक सँच्युरी तुम्हाला पाठच आहे, ओडिशामध्ये आहे. सध्या तो एरिया अम्फान नावाच्या तुफानाच्या याच्यामुळं संकटात आलेला आहे, उसरला आहे ते सध्या तुफान, पण खूप जास्त प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी सध्या झालेलं आहे. ओके, त्यानंतर मायानी बर्ड सँच्युरी कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे,
मायानी ओके तर हे वडूज जवळ आहे महाराष्ट्रात आणि हे महत्त्वाचं आहे पेंटेन स्टॉर्क फ्लॅमिंगो साठी पक्ष्यांसाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर कच्छ ग्रेट इंडियन बस्टर्ड सेंचुरी गुजरात मध्ये आहे नावातच अर्थ आहे कुठं असेल म्हणून 1992 मध्ये याची स्थापना झाली. त्यानंतर थत्तकड बच्चे बर्ड सेंचुरी केरळमध्ये आहे कोच्ची 60 किलोमीटर. त्यानंतर रंगनथिट्टू बर्ड सेंचुरी कर्नाटकमध्ये आहे ओके स्टेट ऑफ कर्नाटक रंगनथिट्टू. त्यानंतर मंगलवदन बर्ड सेंचुरी केरळमध्ये आहे. पुलिकत लेक आंध्र प्रदेशमध्ये आहे हे सुद्धा एक पक्ष्यांसाठी चांगलं ठिकाण आहे. त्यानंतर उल्लप्पड्डू बर्ड सेंचुरी आंध्र प्रदेश नाल सरोवर बर्ड सेंचुरी गुजरात पाठच आहे तुम्हाला. त्यानंतर ओखला सेंचुरी उत्तर प्रदेशमध्ये आहे. बोनल बर्ड सेंचुरी कर्नाटकमध्ये हे सगळं मी डिटेलमध्ये मेंबरशिपवाल्यांना उद्या शिकवणार. त्यानंतर पोर बर्दर कुठं असेल गुजरातमध्ये ऑब्व्हियसली इथं सुद्धा पक्ष्यांसाठी महत्वाची व्यवस्था आहे. तर सुचिंद्रम थेरोर बर्ड सेंचुरी तमिळनाडूमध्ये आहे ठीक आहे हे सुद्धा 2002 मध्ये स्थापन झाली. राणीगंज रायगंज बर्ड सेंचुरी वेस्ट बेंगॉल कौंडन्य बर्ड सेंचुरी आंध्र प्रदेशमध्ये आहे. हे सगळं महत्वाच्या बर्ड सेंचुरीज आहेत ओके. त्यानंतर सर मी मेंबरशिप कशी घ्यायची ते एक वेळ सांगा प्लीज ओके. तर विश्वासराव पाटील सर तुम्हाला मेंबरशिप कशी घ्यायची यासाठी आता तुम्हाला ठीक आहे मी सांगून देतो ठीक आहे. तुम्ही 2 मिनिट थांबा आपण नॅशनल पार्क आणि वन्यजीव अभयारण्य याच्यातला फरक बघणार आहोत. यांना मी एक शॉर्ट मध्ये मेंबरशिप कशी घ्यायची ते एकदा सांगतो ठीक आहे. तर बघा हाऊ टू टेक मेंबरशिप कशी घ्यायची मेंबरशिप. तर बघा सरळ तुम्हाला जायचं आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आले सध्या आहातच तर तुम्हाला इथं एमपीएससी लक्ष दिसतंय तुमच्या साईडला. त्यानंतर इथं सबस्क्राईबचं बटन दिसलंय जे की तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे आयकन सुद्धा दाबलेलं आहे. इथं तुम्हाला जॉईन बटनावर क्लिक करायचं आहे. जॉईन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक टॅब ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सिल्वर गोल्ड रेकमेंडेड आणि मोस्ट युजफुल असं दिसेल. तुम्हाला मोस्ट युजफुलवर क्लिक करायचं आहे जी 599 रुपये पर मंथची मेंबरशिप आहे. याला जॉईन करायचं या 599 ला सिलेक्ट करून त्यानंतर तुम्हाला काय करायचंय 599 सिलेक्ट केल्यानंतर जॉईन करायचं आहे. या जॉईन बटनावर सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड काही असेल तर तो नंबर टाकायचा त्याचा सीवीव्ही टाकायचा तिथं डेट वगैरे असते ते टाकायची आणि तुम्हाला काय करायचंय सबमिट करून तुम्हाला मेंबरशिप बाय करता येईल. पण तुमच्याकडे जर गुगल पे असेल तर तुम्ही ते बॅलन्स कसं ट्रान्सफर करू शकता इथं तर ते तुम्हाला प्रोसेस सांगतो ठीक आहे. तर तुम्ही सरळ तुमच्या इथं गुगल प्ले बॅलन्स बघितलं तुमचं 0 दिसेल कारण तुमच्या गुगल प्ले मध्ये सध्या 20 रुपये नसतील ठीक आहे. गुगल पे वर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पैसे कसे ऍड करता येतात ते मी तुम्हाला सांगतो बघा. तर आता फोन पे ॲपमध्ये तुम्ही आलात. फोन पे ॲपमध्ये आल्यानंतर असं ओपन होतं. त्यानंतर तुम्हाला इथं सगळं दिसतं मोबाईल रिचार्ज डीटीएच इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. खाली यायचंय गुगल प्ले आयकॉन दिसेल. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा सुद्धा बघू शकता काही काळजी करण्याची गरज नाही. गुगल प्ले वर क्लिक करा. केलं क्लिक. गुगल प्ले वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगल प्ले ला किती पैसे पाठवायचे इथं टाका 600 रुपये टाका. 600 रुपये टाकल्यानंतर सबमिट करा. पे वर क्लिक करा. पे वर क्लिक केल्यानंतर तुमचा रिचार्ज सक्सेसफुल होऊन जाईल आणि तुमचे 600 रुपये फॉर एक्झाम्पल इथं 100 घेतलेले आहे 600 रुपये ऍड होऊन जातील आणि असा एक वर मेसेज येईल ओके. तर तुमच्या अकाउंटमध्ये एवढे कॅन्सल झालेले आहेत आणि तुम्हाला एक रेफर कोड मिळेल. त्या मेसेजला ओपन करायचं. त्या मेसेजला ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला एक रेफर कोड दिसेल. कोडच्या समोरचं सगळं इथून तर इथपर्यंत एन पर्यंत कॉपी करायचं इथं टाकून ओके. हा कॉपी करायचा कोड ओके. आता कोड केला कॉपी. कोड कॉपी केल्यानंतर हा इथं कॉपी केल्यानंतर सरळ जायचं तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर असेल जिथून तुम्ही बाकी व्हॉट्सअप वगैरे डाउनलोड करत असता. इथं गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की पेमेंट मेथडवर क्लिक करायचंय. इथं तुम्हाला स्लाईडला स्क्रोल केल्यानंतर इथं पेमेंट मेथड दिसतं ओके. हो हो असतील असतील विश्वासराव सर. तर पेमेंट मेथडवर क्लिक केल्यानंतर रिडीम वर क्लिक करायचंय. आता रिडीम वर मी क्लिक करतोय. रिडीम वर क्लिक करणं खूप महत्वाचं आहे कारण याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कोड जो आहे तो पेस्ट करायचा आहे. जो आपण मेसेज मधून कॉपी केला होता हा कोड इथं आता पेस्ट होणार आहे. कोड पेस्ट झाला रिडीम वर क्लिक केलं तुमचं जे आहे अकाउंट जे आहे ते कन्फर्म करायचं. अकाउंट कन्फर्म केलं तुमचं पूर्ण बॅलन्स जे आहे ते जमा झालेलं आहे असं तुम्हाला इथं कळेल. तुम्ही सी रिवॉर्ड वर आता क्लिक करायचं. सी रिवॉर्ड वर क्लिक केल्यानंतर बघा माझ्याकडे फक्त 4 रुपये होते अगोदर. आता 100 रुपये ऍड करून मी 104 केलेले आहे. कन्फर्म वर क्लिक करायचं. तुम्ही 600 रुपये पाठवाल तुमच्या सुद्धा इथं तुमचं गुगल प्ले बॅलन्स दिसेल. आता सरळ युट्यूब मध्ये जायचं आणि ती प्रोसेस गुगल प्ले वर क्लिक करून तुम्ही तुमचं जे रिचार्ज आहे ते करू शकता. फोन पे तुमच्याकडे पेटीएम असेल
पेटीएम मध्ये सुद्धा जाऊन तुम्हाला असं काही दिसेल रिचार्ज पोस्टपेड प्रीपेड, थोडंसं अजून खाली जायचं, त्यानंतर इथं गुगल प्ले रिचार्ज दिसेल त्यावर क्लिक करायचं आणि अशीच प्रोसेस मेसेज कॉपी करणं, त्यातला कोड कॉपी करणं खूप महत्वाचं आहे. युट्यूबवर सुद्धा व्हिडिओज आहे हाऊ टू ट्रान्सफर मनी फ्रॉम गुगल प्ले और फोन पे टू गुगल प्ले अकाउंट असं तुम्ही जर टाईप केलं तर तुम्हाला गुगल प्ले अकाउंटवर कसे पैसे पाठवता येतात त्याचं तुम्हाला माहिती युट्यूबवर सुद्धा खूप सोप्या पद्धतीने मिळून जाईल. तर आता आपण आलो होतो या वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय अभयारण्य यांच्यातल्या फरकाबद्दल, तर हे आपण बघणारच होतो. ओके, तर वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये नेमका काय फरक आहे, तर बघा राष्ट्रीय उद्यान जे काही असतं हे राष्ट्रीय उद्यान प्रवेशासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते तेथील कर्मचाऱ्यांपासून विशेषतः. त्यानंतर चारणे, लाकूड एकत्र करणे यावर पूर्णतः तिथं रेस्ट्रिक्शन आहे. धक्काही लावताना येत तिच्या लाकडाला, ठीक आहे, प्राण्याला हात लावणं तर दूरच, ठीक आहे, तिच्या लाकडालाही धक्का लावता येत नाही, हे आहे राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान हे अभयारण्यात परिवर्तित होऊ शकत नाही. अभयारण्य राष्ट्रीय उद्यानात परिवर्तित होऊ शकतं पण राष्ट्रीय उद्यान अभयारण्यात परिवर्तित होऊ शकत नाही, स्क्रीनशॉट मारा. त्यानंतर वन्यजीव अभयारण्य म्हणजे वाईल्ड लाईफ सँच्युरी, काही अपवाद सोडल्यास मानव प्रवेश करू शकतो वन्यजीव अभयारण्यामध्ये. त्यानंतर चारणे, लाकूड एकत्र करणे याची परवानगी असते बफर झोन मध्ये. त्यानंतर इथं जो काही ट्रान्झिशनल झोन असतो त्याच्यामध्ये तर असतेच. त्यानंतर वन्यजीव अभयारण्य हे राष्ट्रीय उद्यानात परिवर्तित होऊ शकते, म्हणजे अभयारण्य जे आहे वन्यजीव अभयारण्य राष्ट्रीय उद्यानात जाऊ शकते पण राष्ट्रीय उद्यान अभयारण्यात परिवर्तित होऊ शकत नाही, विषय खतम. ओके ओके, आज घेतो मेंबरशिप, घ्या सर तुमची, आम्ही वाट बघतोय तिकडे, ठीक आहे. आणि तुमचा हा 100% तुमचा सिलेबस कव्हर होईल, सीसॅट मध्ये काही प्रॉब्लेम राहणार नाही, जीएस तर मीच शिकवणार आहे तुम्हाला एकदम जबरदस्त, तुम्ही कधीच विसरणार नाही, नोट्स मिळतील आणि सगळं काही तुम्हाला एकदम खास खास सगळं तिथं मिळेल. ओके, विद्यार्थी पण कमी असतात तर डाऊट सगळे तिथं सॉल्व केले जातात, विचारा, इथं खूप विद्यार्थी आहेत मेंबरशिपवाले. ओके, तर आता बघणार आहोत कोर एरिया काय असतो, ठीक आहे, बफर एरिया काय असतो आणि ट्रान्झिशनल एरिया काय असतो, डायग्राम मधून समजून घेऊ, सोपं जाईल आपल्याला. ओके, तर बघा हा आहे इथं जो एकदम ग्रीन मध्ये दिसतोय हा आर वाला रिप्रेझेंट करतोय, तर हा कोर एरिया आहे. त्यानंतर हा आहे त्याच्या मागचा जो काही एरिया त्याच्या नंतरचा दिसतोय बफर एरिया, या ठिकाणी काही घरं वगैरे दिसत आहेत. ओके, त्यानंतर टी म्हणजे ट्रान्झिशनल एरिया, त्यानंतर आर म्हणजे आहे रिसर्च, म्हणजे इथं कोर एरियामध्ये फक्त रिसर्च केला जाऊ शकतो ट्रान्झिशनल गोष्टी, त्यानंतर रिसर्च, आणि ई म्हणजे काय तर एज्युकेशन सुद्धा इथं दिलं जाऊ शकतं बफर एरियामध्ये. त्यानंतर ट्रान्झिशनल एरिया आहे त्याच्या मागचा एरिया, या ठिकाणी रिसर्च केला जाऊ शकतो आणि बाकी सगळ्या गोष्टी या ट्रान्झिशनल एरियामध्ये केल्या जाऊ शकतात. तर हे बायोस्फियर रिझर्वला अशा याच्यामध्ये आपण काय केलेलं असतं, डिवाइड केलेलं असतं. टुरिझमच्या गोष्टी सुद्धा फक्त बफर झोन मध्येच केल्या जातात. ओके, टुरिझमसाठी आहे. ओके, टी फॉर टुरिझम म्हणजे बफर झोन मध्ये टुरिझम सुद्धा होते, रिसर्च सुद्धा होतो, एज्युकेशन आणि ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं बफर झोन मध्ये ऑफिसर्स लोकांना. ओके, त्यानंतर रिसर्च, टुरिझम या गोष्टी कोर जो काही ट्रान्झिशनल एरिया आहे त्यामध्ये सुद्धा केलं जातं. ओके, तर हे सगळं खूप महत्वाचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती मी दिली, मेंबरशिप कशी द्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, तसं आज एक व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलाय 9 मिनिटाचा, तर त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे की कशी मेंबरशिप घ्यायची. आता तुम्हाला काही डाऊट्स असतील याच्याबद्दल तुम्ही मला बिंदास कमेंट बॉक्स मध्ये विचारा, ठीक आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे, ठीक आहे. आणि पूर्ण पुणेरी पॅटर्न तुम्हाला शिकवण्यात येणार आहे मेंबरशिपमध्ये आणि एकदम डिटेलमध्ये, एकदम डिटेल कोर एमपीएससी जिथं पोहोचते तिथं तुम्हाला पोहोचवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे, ठीक आहे. विचारा प्रश्न. ऑल क्लिअर, ओके, सर्वेश सर म्हणतात.
तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढं बघितलं. थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्स फॉर जॉईनिंग मी. आणि उद्यापासून ठीक 8:30 याचा पुढचा पार्ट मेंबरशिपवाल्यांना पाहता येणार आहे. ज्यांची मेंबरशिप अजूनही अपग्रेड केलेली नाही 600 रुपयाला 599 रुपयांना, त्यांनी अपग्रेड करून घ्या, म्हणजे तुम्हाला अजून सोपं होईल क्लासेस पाहायला. सर, ते 8 जण शोधायला लावले होते तुम्ही, ते कसले सांगितले होते? ओके, तर 8 जण विचारले होते, तर ते 8 जण मी आय थिंक याचेच विचारले असतील. ठीक आहे, आयुसीएनचे आपण 9 याच्यामध्ये केलेलं आहे ना, 9 असेल ते. ठीक आहे, तर 9 याच्यामध्ये आपण जे काही केलंय डिव्हिजन आयुसीएन द्वारे, क्रिटिकली एंडेंजर्ड, एंडेंजर्ड, ठीक आहे, लिस्ट कर्शन, एक्सटिंट, ओके, एक्सटिंट इन वाईल्ड, या गोष्टीबद्दल असेल ते. ठीक आहे, ओके, ऑल क्लिअर. ठीक आहे, भेटूया उद्या आपल्या वेळेवर. ठीक आहे, हा प्रश्न घेऊन या शुभम सर तिकडे मेंबरशिपमध्ये, आपण यावर डिस्कशन करूया. ठीक आहे, आणि सगळ्या लोकांनी मेंबरशिप घ्या, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं जे आहे ते कन्सेप्च्युअल गोष्टी सगळ्या क्लिअर करता येतील. ओके, सो सी यू गाईज टुमारो ॲट 8:30 PM. इकोसिस्टीम शोधायला लावली होती.